अधिकारी प्रभाकरजी वांगर यांच्यावर काल जो बॅड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आयोजित सर्वपक्षीय निषेध सभेच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर उपस्थित प्रभाकर बांगर यांच्या समर्थनार्थ उपस्थित सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पिंपळगाव आणि संपूर्ण आंबेगाव तालुक्यातून आलेले ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, काल खरं तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी भरपूर सांगितलेलं आहे. मी अतिशय मोजक्या शब्दामध्ये माझ्या भावना या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं व्यक्त करणार आहे. काल 2 ऑक्टोबरचा दिवस संपूर्ण जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि या जयंतीचा औचित्य साधून या विभागाचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा पश्चिम पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी गावपेठ दौरा शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित केलेला होता. खासदार साहेब आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी पश्चिम पट्ट्यामध्ये गावपेठ दौऱ्यामध्ये होतो. पश्चिम पट्ट्यातील आदिवासी नेते श्रीरामजी गव्हाले यांची पुण्यतिथी त्या ठिकाणी होती आणि त्या कार्यक्रमाला निकम साहेबांनी आम्ही योगायोगाने सर्वजण एकत्र होतो आणि त्याच वेळेला प्रभाकर बांगर यांच्यावर जो हल्ला झाला याची बातमी त्या ठिकाणी समजली आणि तातडीनं आम्ही तो दौरा अर्धवट सोडून खासदार साहेबांच्या आदेशावरून तालुका प्रमुख संतोषजी डोके असतील, उपजिल्हा प्रमुख आमचे सुनील बानकिले, पंचायत समिती सदस्य रवींद्रजी करंजकिले आणि सर्वच कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रभाकरला भेटायला त्या ठिकाणी गेलो आणि प्रभाकरला भेटल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराणीची हकीकत सांगितली निश्चितपणानं तीव्र वेदना त्या ठिकाणी झाल्या. सचिननं सांगितल्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून आज त्या ठिकाणी प्रभाकर काम जरी करत असला परंतु प्रभाकरची जी सुरुवातीची राजकीय जडणघडण आहे ती शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेली आहे. प्रभाकरला आम्ही ज्या प्रभाकरला ओळखतो तो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना मानणारा हा कट्टर शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी त्याला आम्ही पाहिलेला आहे. त्यामुळं मला निश्चितपणे खात्री आहे की काल जे काही प्रकार घडलेला आहे त्या छोट्या मोठ्या घटनेला घाबरून जाऊन थांबणारा किंवा खचणारा प्रभाकर निश्चितपणानं नाही. आपण सर्वजण लोकशाहीला मानणारे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेला मानणारे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहोत आणि माझ्या आधीच्या वक्त्यांनी देखील सांगितले आंबेगाव तालुक्याची ही संस्कृती नाही, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची त्या ठिकाणी मुभा आहे. मग तो कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता असू द्या, त्याला विचार मांडण्याची जर मुभा असेल तर तुम्हाला विचाराचं उत्तर त्या ठिकाणी विचारणा देता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं सत्तेचा किंवा या पदाचा गैरवापर करून जर तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर या ठिकाणी तुम्ही पाहिले की मोठ्या संख्येनं तुम्ही एका प्रभाकरला मारलं परंतु अनेक प्रभाकर या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण होतील आणि तुमच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे आवाज वाढेल. तुम्ही विषयाची बीजं जर आज त्या ठिकाणी रोवत असाल तर इथे बसलेल्यापैकी एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा जर उद्याच्या काळामध्ये या तालुक्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी जर उदयाला आला तर मात्र तुमची पळता होई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी निश्चितपणे या ठिकाणी देतो आणि माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं या प्रभाकरवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो आणि पोलिसांना देखील विनंती करतो की तातडीनं आपण हल्लेखोरांवर त्या ठिकाणी कारवाई करा. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय जाऊन संपूर्ण राज्यामध्ये पसरण्याआधीच तालुक्यामध्ये या विषय या ठिकाणी मिटवावा आणि ज्या हल्लेखोरांनी हा हल्ला केलेला आहे त्यांना मी आवाहन करतो, आपला जर कोणी वापर करून घेत असेल, तुम्हाला वापरून जर कोणी अशा पद्धतीचे कृत्य करायला लावले असतील तर तुम्ही देखील त्या ठिकाणी मोठ्या मनानं सरेंडर व्हा, पोलीस स्टेशनला या चूक मान्य करा आणि हा विषय याच ठिकाणी थांबवा अशी त्यांना देखील मी या ठिकाणी आवाहन करतो आणि पुन्हा एकदा प्रभाकरच्या हल्ल्याचा निषेध करून थांबतो. धन्यवाद.